साठाव्या राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज सकाळच्या सत्रात मालाडच्या प्रयोग या संस्थेनं म हे नाटक सादर केलं. आजच्या कॉर्पोरेट जगात प्रत्येक माणूस आपल्या जगण्याची दिशा कशी हरवून बसलाय हे या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अवधूत पिसे लिखित आणि उमेश वीरकर दिग्दर्शित म या नाटकात जगासमोर जीवनाचं भयानक सत्य मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कॉर्पोरेट जगात जगातला प्रत्येक माणूस आपल्या जगण्याची दिशा ठरवण्याचा अधिकार गमावून बसलाय. म महत्वाकांक्षा असणारे, म मरणाची वाट पाहणारे, म मनस्वी आनंद लुटू पाहणारे असे म चे अनेक अर्थ डोळ्यासमोर येतात. मात्र कोरोना काळात औषध उत्पादनामध्ये याच मरण सूत्राचा उपयोग करून विविध घटना कशा घडल्या हे नाटकातून दाखवण्यात आलंय. गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोना या महामारीच्या व्यतिरिक्त आपण विचारविषयी आपण बरंचसे जाणलो, बरंच काही अनुभवलं. पण या परिकरचं विदारक सत्य काय असू शकतं याचं एक रेखाटन आमच्या या नाटकात प्राध्यापक अवधूत भिसे यांनी केलं. म्हणजे कोरोना आपण आत्तापर्यंत आपण फक्त कोरोना झाला आहे कोरोना झाला आहे एवढंच आपण म्हणत होतो, पण या परिकडे फार्मा कंपनीमध्ये काय काय झालं असेल असा एक कल्पनात्मक विश्व त्यांनी उभं केलं. काही गोष्टी सत्य त्यांनी रिसर्च करून उभ्या केलेल्या आहेत असं हे सादर करताना मला खूप चॅलेंजिंग वाटलं. कोविड काळातील एक वेगळी बाजू लोकांसमोर मांडण्यात आपला सहभाग असल्याचा आनंद होत असल्याचं कलाकारांनी सांगितलं. त्यांनी जो विषय मांडलाय तो खूप वेगळा आहे, जगा वेगळा आहे असं मी म्हणेन. खरं सत्य परिस्थिती काय चालले काय होतंय हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाहीये, पण ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न कराय. सरांनी उन्मेश सरांनी तो व्यवस्थित सेट करणं, प्रॉपर डिरेक्शन करणं, आणि बाकी कलाकार तर आहेत, आम्ही तर फक्त त्या गोष्टी पोहोचवल्यात, पण विषय मुळात खूप वेगळा आहे, त्यामुळे या नाटकात काम करण्यासाठी खूप खूप मजा आली. खूप मजा आली, पूर्ण टीमवर्क आहे आणि मला वाटतं ते दिसलंच असेल आता. आणि खरंच म्हणजे आमचे दिग्दर्शक त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यावर आणि आम्ही कदाचित चांगलं देऊ शकलो. प्रभावी नेपथ्य आणि नेटक्या अभिनयानं नाटक रसिकांना भावलं.